आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. नागपूर जिल्ह्यातील 129 ग्रामपंचायतींपैकी 73 जागांवर भाजपाला स्पष्ट बहुमत. राज्यातील अपघातग्रस्त ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. देशाचा कोविड रुग्ण बरे होण्याचा दर 96.59% आणि पेन्शन पेमेंट ऑर्डर सुविधेमुळे ज्येष्ठ नागरिकांचं आयुष्य अधिक सुकर होणार, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांचं प्रतिपादन. राज्यात 34 जिल्ह्यातल्या 12,711 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी होत आहे. काही ठिकाणचे निकाल आले असून उर्वरित ठिकाणांची मतमोजणी सुरू आहे. नागपूर जिल्ह्यात 129 ग्रामपंचायतींपैकी भारतीय जनता पार्टीनं 73 ग्रामपंचायतींवर स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना एकत्र येऊन ग्रामपंचायत निवडणूक लढविली असता नागरिकांनी त्यांना पसंती दिली नसल्याचं आतापर्यंतच्या निकालावरून दिसतंय. भारतीय जनता पार्टीनं विकासाच्या कामावर निवडणूक लढवली, त्यात भरघोस यश मिळालं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा नागपूर जिल्हा अध्यक्ष अरविंद गजभिये यांच्या नेतृत्वावर नागरिकांनी विश्वास दाखवला. 129 पैकी 65 ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळालं असून 8 ग्रामपंचायतींमध्ये भाजपा समर्थित अपक्ष उमेदवार निवडून आले आहे. अशा एकूण 73 ग्रामपंचायतींमध्ये भाजपानं विजय संपादन केला आहे. राज्यातल्या 15 जानेवारीला झालेल्या 12,711 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या मतमोजणीमध्ये अकोला जिल्ह्यात भाजपाचे 172 ग्रामपंचायत सदस्य आतापर्यंत विजयी झाले आहेत. शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्या पातूर तालुक्यातल्या सस्ती गावात 13 पैकी 9 जागांवर शिवसेना उमेदवार विजयी झाले आहेत. गोंदिया जिल्ह्यात माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या कोदामेडी गावात 9 पैकी 5 जागा भाजपाला तर 4 काँग्रेसला मिळाले आहेत. अर्जुनी मोरगाव तालुक्यात सिलेजरी ग्रामपंचायतीत 9 पैकी 9 जागा राष्ट्रवादी समर्थित पॅनलनं जिंकल्या आहेत. वाशिम जिल्ह्यात मांगुळ ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे आमदार अमित झनक यांच्या पॅनलनं 9 पैकी 9 जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवलं आहे. तर गोभणी इथं माजी मंत्री अनंतराव देशमुख यांच्या जनविकास आघाडीला 11 पैकी 7 जागा मिळाल्या आहेत. वर्धा जिल्ह्यातील 50 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारल्याचं दिसून येत आहे. वर्धा शहरालगतच्या म्हसाळा ग्रामपंचायतीवर ज्येष्ठ सहकार नेते माजी आमदार प्राध्यापक सुरेश देशमुख गटाचे 12 उमेदवार विजयी झाले. येळाकेळी ग्रामपंचायतीवर आमदार डॉ पंकज भोयर गटाचे 12 उमेदवार निवडून आले आहे. हिंगणघाट तालुक्यातील लहानवणी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 तर भाजपाचे 3 उमेदवार विजयी झाले आहेत. राज्यातील अपघातग्रस्त जागा वळणं लक्षात घेऊन अशा ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी करण्यात यावी असे निर्देश देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात अपघात होऊच नयेत म्हणून सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचं सांगितलं. तसंच वाहतूक नियमांचं पालन करताना नियम आणि संयमाचं सर्वांनी पालन करावं असं आवाहनही त्यांनी केलं. 32व्या राज्य रस्ता सुरक्षा महिन्याचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. रस्त्यांवरील नियम पाळताना किंवा रस्ते क्रॉस करताना ज्या सोयी सुविधा असतात त्यात सहजता हवी याकडे लक्ष द्यावं असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की देशाच्या अपघात यादीत महाराष्ट्राचं नाव येणार नाही याची काळजी प्रत्येकानं घ्यायला हवी, त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम स्वयंस्फूर्तीने पाळावेत, स्वतःचा आणि दुसऱ्याचाही जीव धोक्यात येणार नाही याची काळजी घ्यावी असंही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 31 जानेवारीला त्यांच्या मन की बात या आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या मासिक कार्यक्रमाअंतर्गत देशवासियांशी संवाद साधतील. मन की बातच्या या 73व्या भागासाठी लोकांनी आपल्या सूचना पाठवाव्यात असं आवाहन मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशाद्वारे केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात.
देशाचा कोविड-19 रुग्ण बरे होण्याचा दर आणखीन वाढून तो आता 96.59% झाला आहे. देशभरात आतापर्यंत 1,11,00,000 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. दररोज आढळणाऱ्या नव्या बाधितांची संख्या 15,000 खाली आली असून गेल्या 24 तासात कोविडच्या 13,788 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल दिवसभरात 14,400 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले. कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णसंख्येच्या 50% आहे. सध्या देशात विविध ठिकाणी जवळपास 2,00,000 बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी सौम्य किंवा अतिसौम्य लक्षणं असलेले 60% रुग्ण असून ते त्यांच्या घरामध्येच विलगीकरणात आहेत. नुकत्याच सुरू झालेल्या देशव्यापी कोविड लसीकरण अभियानाबद्दल जगभरातील विविध देशांच्या नेत्यांकडून भारतावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी या योजनेचा प्रारंभ केला होता. श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी पंतप्रधान मोदी आणि भारत सरकारचं या मोहिमेबद्दल अभिनंदन करताना कोविडच्या साथीचं उच्चाटन करण्यासाठी हे महत्वाचं पाऊल असल्याचं म्हटलं आहे. ब्रिटनचे पंतप्रधान तसंच मालदीव्ज आणि भूतानचे पंतप्रधान आणि नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीप कुमार ग्यावली या नेत्यांनीही लसीकरण मोहिमेबद्दल भारत सरकार आणि भारतीय नागरिकांचं अभिनंदन केलं आहे. नागपूर शहरातील सर्व भागातल्या रस्त्यांवरचे आणि पदपथ अतिक्रमण मुक्त करण्यासाठी जलद कारवाई करण्याचे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी उपायुक्त महेश मोरोने तसंच सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. शहरातील सर्व भागांमध्ये अतिक्रमण हटवण्यासाठी एकाच वेळी मोहीम चालवण्यासही त्यांनी सांगितलं आहे. यासाठी प्रत्येक विभागात एक पथक नेमण्यात येणार असून या कारवाई दरम्यान कामचुकारपणा केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. आजपासून ही मोहीम सुरू झाली असून या दरम्यान जप्त करण्यात आलेलं सामानही परत मिळणार नसल्याचंही या आदेशात म्हटलं आहे. भारत सरकारच्या युवक आणि क्रीडा मंत्रालयातर्फे आयोजित युवा महोत्सव 2020-21 राज्याचे 3 युवकांनी विविध कला प्रकारात राष्ट्रीय पातळीवर प्रथम आणि द्वितीय पारितोषिक पटकावल्याबद्दल राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत शास्त्रीय संगीत सर्व वाद्य प्रकारातून बासरी वादनास औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील युवक वेदांग कुलकर्णी यांनी प्रथम क्रमांक मिळवला. शास्त्रीय संगीत हार्मोनियममध्ये मुंबई विक्रोळी पार्क साईड येथील संदेश विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थिनी आदिती सातपुते यांनी द्वितीय तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायनामध्ये नाशिक येथील अथर्व वैरागकर याला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. ब्रिस्बेन क्रिकेट कसोटी रोमांचक अवस्थेत आली असताना पावसानं त्यावर पाणी ओतलं आहे. सामन्याच्या आजच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 294 धावांमध्ये रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश मिळालं. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी 328 धावांचं आव्हान आहे. पहिल्या डावातील ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येची बरोबरी साधताना भारतानं 336 धावा केल्या होत्या. म्हणजेच पुरेसा वेळ मिळाला तर भारत विजयाचं लक्ष सहज साध्य करू शकतो. पण आजचा दिवसाचा उर्वरित वेळ पावसामुळे वाया गेला. दिवसअखेर खेळ थांबला तेव्हा भारताच्या पहिल्या डावात बिनबाद 4 धावा झाल्या होत्या. जिल्हा क्रीडा पुरस्काराच्या 24 जानेवारी 2020 रोजीच्या सुधारित शासन निर्णयानुसार राज्य शासनाच्या क्रीडा आणि युवक संचालनालय अंतर्गत वाशिम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीनं वर्ष 2020-21 याकरता जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्यास 1 फेब्रुवारी 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या पुरस्कारामध्ये वाशिम जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू यामध्ये एक पुरुष एक महिला एक दिव्यांग आणि एक गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार असे एकूण 4 पुरस्कार देण्यात येणार आहेत. अलीकडेच लागू करण्यात आलेल्या पेन्शन पेमेंट ऑर्डर अर्थात पीपीओ या इलेक्ट्रॉनिक प्रणालीवर आधारित सुविधेमुळे ज्येष्ठ नागरिकांचं आयुष्य अधिक सुकर होणार असल्याचं कार्मिक सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्ती वेतन विभागाचे मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे. या खात्यानं काही चाकोरीबाहेरच्या सुधारणा केल्यामुळे निवृत्ती वेतनाच्या आदेशाच्या मूळ प्रती गहाळ झाल्याची ज्येष्ठ नागरिकांकडून याआधी वारंवार केली जाणारी तक्रार आता पूर्णपणे दूर झाली असल्याचं सिंग यांनी स्पष्ट केलं. ही कागदपत्रं गहाळ झाल्यास वयोवृद्ध निवृत्ती वेतन धारकांना बराच त्रास सहन करावा लागत असे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या.
नागपूर जिल्ह्यातील 129 ग्रामपंचायतींपैकी 73 जागांवर भाजपाला स्पष्ट बहुमत. राज्यातील अपघातग्रस्त ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. देशाचा कोविड रुग्ण बरे होण्याचा दर 96.59% आणि पेन्शन पेमेंट ऑर्डर सुविधेमुळे ज्येष्ठ नागरिकांचं आयुष्य अधिक सुकर होणार, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांचं प्रतिपादन. आकाशवाणी नागपूर केंद्रावरील प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.